नमस्कार, मी प्रियंका धारवाले. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. वाशीतील महाराष्ट्र भवनासाठी निधीची तरतूद करा अशी मागणी आमदार सुमनताई म्हात्रे यांनी महसूल मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. नवी मुंबई शहर उभारताना सिडकोमार्फत सर्व राज्य संस्कृती समभावधारणा जपत वाशी येथील सेक्टर नंबर 30A येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिला गेला होता. राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी असून महाराष्ट्र भवन उभारणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु 1998 पासून आज तगायत सदर भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी एकही वीट रचण्यात आली नाही. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विविध ठिकाणांहून नागरिक तसेच लोकप्रतिनिधी अधिकारी कामानिमित्त मुंबई येथे येत असतात. त्यांना विसावा मिळण्याकरिता मुंबईच्या जवळपास महाराष्ट्र भवनाची निर्मिती होणे गरजेचे आहे. सिडकोने महाराष्ट्र भवनाकरिता 8,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. परंतु निधी अभावी सदर महाराष्ट्र भवनाचं बांधकाम सुरू होऊ शकलं नाही. सदर महाराष्ट्र भवनाच्या बांधकामाकरिता येत्या चालू अर्थसंकल्पीय 2018 सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू नवी मुंबई येथे उभी राहील. याकरिता विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय वर्षात महाराष्ट्र भवन उभारणीकरिता निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार सुमनताई म्हात्रे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आम्ही हा ज्यावेळी मी निवडून आले त्यावेळी मी सर्व भूखंडाचं माहिती घेत असताना हा जो भूखंड आहे हा महाराष्ट्र भवनासाठीच राखीव आहे आणि त्यासाठी मी शिडकोची उर्वरित मीटिंग केली, बैठक केल्यावर शिडको एमडीने सांगितलं की आपल्याला याच्यासाठी फंडची तरतूद करावी लागेल. मग मी राज्य शासनाकडे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मी निवेदन दिलं की आता हे येणारं बजेट आहे, या बजेटमध्ये या महाराष्ट्र भवनासाठी तरतूद करण्यात यावी. त्याचं कारण असं आहे की आपण बघता पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा रायगड असेल, कोकण सिंधुदुर्गापासून जी लोकं येतात किंवा लोकप्रतिनिधी येतात त्यांना कुठेही थांबायला कुठेही व्यवस्था नाही, सर्वांना डायरेक्ट मुंबईला जावं लागतं. तर हे जर भवन झालं तर इथे वेगवेगळे लोकांना राहण्यासाठी मिळेल. शिवाय महाराष्ट्राची जे कल्चर आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, संस्कार आहेत, मग चित्रकार असतील, पत्रकार असतील, त्याच्यानंतर तुमचं लावणी असेल, कपडे असेल, याचे सगळे एक्झिबिशन लावता येईल. लोकांना फार या भवनाचा उपयोग होईल आणि येणारी जाणारी जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा तिथे राहता येईल. आत्ताच आमचं एक साहित्यिकांचं प्रोग्राम होता पण त्या प्रोग्राममध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती, मग राजस्थान भवनात करण्यात आली. जर हे स्वतःचा हक्काचं अधिकाराचं जर महाराष्ट्र भवन जर असेल तर आमच्या महाराष्ट्रातून येणारी जी लोकं आहेत, काही कलाकार आहेत, काही तिथे स्पर्धेसाठी मुलं मुली येतात, त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था आहे आणि त्याचं काम माझं चालू आहे आणि ते लवकरच होणार. कारण मी हेच सांगितलं होतं ज्यावेळी मी MD भेटल्यानंतर की सगळी भवनं आहेत आणि आपलं भवन नाही आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं तसंच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं की महाराष्ट्रात असूनचं महाराष्ट्र भवन नाही. मग त्यांना आम्ही सांगितलं की याचा उपयोग कशासाठी आहे, पहिली म्हणजे हे चालवणार कोण, बघणार कोण, सांभाळणार कोण, अशी सुरुवात होती. पण आता कमीत कमी ती सुरुवात मावळून चंद्रकांत दादा पाटील बोलले आपण लवकरच याचा दौरा करून ते कसं करता येईल बघू असं आपल्याला झालं. पण दुर्दैवानं ह्याच्या अगोदर जे लोकप्रतिनिधी होती त्यांनी करायला पाहिजे होतं. गेल्या 15 वर्षात त्यांनी कोणीच लक्षात नाही दिलं. तिथे झोपडपट्टी होऊ नये म्हणून मी MD सांगून तारेचं कंपाऊंड घालून घेतलं आणि म्हणून आज तो भूखंड सुरक्षित आहे. वाशी नवी मुंबई येथे राजनिहाय प्रत्येक राज्याची भवने उभी असून सिडकोने महाराष्ट्र भवनाकरिता भूखंड उपलब्ध केला असतानाही सदर महाराष्ट्र भवनाचं काम निधी अभावी आज तागायत सुरू झालं नाही. लवकरात लवकर नवी मुंबईमध्ये सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहावी याकरिता बेलापूरच्या आमदार सुमनताई म्हात्रे यांचं सातत्याने प्रयत्न चालू आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV News. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.